साजरा करून तसेच आई भवानी चरणी नतमस्तक होऊन ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं असेच डॉक्टर महामानव असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवांना वंदन करून त्यांच्या कार्याला वंदन करून मी समाज कक्षाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. व्यासपीठावरील असतील मान्यवर त्यांचे देखील तसेच आयोजकांचे देखील शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि जो याच्या अगोदरचा जो आपण आवाज ऐकलात अर्थातच असतील मिलिंदजी शिर्के सर असतील यांचा आपण मराठीमध्ये सुसज्ज असं समालोचक आपणापर्यंत आवाज पोहोचवला त्यांचे देखील शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि मॅचच्या दिशेने घेऊन जातोय मी तुम्हाला पुन्हा एकदा अल्पेश माडिक मॅन फ्रॉम काचले मैदानात पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल अर्थातच रोहन क्रिकेट क्लब शिरवली विरुद्ध असेल कुलस्वामींनी दहिवली कोंड. दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती असेल की ट्वेल्थ मॅन आपण इकडे समालोचक कक्षाच्याकडे पाठवायचा स्कोरबोर्डकडे आपणास विनंती असेल. विनंती असेल बॉल जायचे नवीन कालच्या 17 पर्यंत 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे 14+ 40 धावा जो संघ अजूनपर्यंत कोणताही इथे लगावल्या गेले नाही तेवढा लो स्कोरिंगच्या मॅचेस आजच्या दिवसातील होते. पण मॅचेस पूर्णपणे टफ फाईट मॅचेस होते मित्रांनो. इथे पुन्हा एकदा सज्ज असेल मैदानामध्ये दोन्ही संघ बलाढ्य असेल एका बाजूला असेल दीपक कालुकेत दुसऱ्या बाजूला असेल दीपक दोन्ही दीपक नावातच दीपक असेल पण इथे संघासाठी मात्र इथे काहीतरी आक्रमकता करावी लागेल कारण की जो या स्पर्धेमध्ये विजयी ठरेल तो मात्र या स्पर्धेमध्ये बनून राहील अर्थातच पूर्ण हप्ताभरी स्पर्धा विसरावी लागेल मित्रांनो. गोलंदाजी मारकुडती असेल 95 विनंती असेल त्वरित सामना सुरू करायचा आहे. पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट मारा करतोय दीपक आपल्या कोट्यात संघाकडून पहिला षटक आणि वैयक्तिक पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय दीपक. स्ट्राईक वरती असेल सिद्धेश राईट हॅम ओव्हर द विकेट पहिला चेंडू सांगत होते. स्लो ऑन डिरेवचा चेंडू होता चेंडू मात्र चेंडू काही समजला नाही सिद्धेशला चेंडू जातोय नाही एवढा स्लो गतीचा चेंडू फेकला गेला होता दीपकच्या माध्यमातून. पावर प्लेचा षटक असेल हणामारीचा षटक असेल जास्तीत जास्त धावांचा डोंगर मात्र इथे उभा करावा लागेल. सामोरे तेवढाच बलाढ्य संघ असेल रोहन क्रिकेट क्लब शिरवली संघ असेल मित्रांनो. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय दीपक आपल्या कोट्यातील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फटकावतोय यशस्वी चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय लॉंगांच्या क्षेत्रक्षरून डोक्यावर येते खणखणीत षटकार. कार्ड ओपन केलंय मित्रांनो अर्थातच सिद्धेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती निर्धाव गेला दुसऱ्या चेंडूवरती काय केलं समाचार घेतला आणि पूर्णपणे दीपकवरती मात्र हल्ला चढवला लॉंगांच्या दिशेने पाठवला लक्ष भेदक षटकार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय आपल्या कोट्यातील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांचा बोट आकाशाकडे पहिला झटका लागतोय अर्थातच कुलस्वामी दैवली कोंड. तिसऱ्या चेंडूवरती काय झालंय दीपकने मात्र इथे पूर्णपणे सिद्धेच्या पारीचा अंत केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहत जाताना आपल्याला पाहताना मिळतोय अर्थातच अविनाश आणि दीपक सलामीची आता जोडी मात्र इथे फोडण्यामध्ये यश जरूर आलं होतं. 3 चेंडूमध्ये 6 धावा फटकावल्या गेल्या होत्या सिद्धेच्या माध्यमातून. आता मात्र इथे पूर्णपणे जबाबदारी असेल ना तर या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती असेल कुलस्वामींनी दहिवली कोण या संघाची असेल. एक नावाजलेला एक आपल्या गावासाठी इथे सज्ज असेल स्वतः आता अविनाश असेल काय आक्रमकता करावी लागेल. 6 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होते अर्थात सलामवीर मात्र इथे तंबूचा रास्ता दाखवला गेलाय. पुन्हा एकदा दीपक आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय 10-12 पावलांचा रनअप घेऊन सामोरे असेल अविनाश. दोन्ही तेवढेच एकदम मातब्बर संघ असतील आणि तेवढेच दोन्ही खेळाडू सुद्धा आपले वर्चस्व इथे गाजवण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाले असतील. दीपक पुन्हा एकदा सज्ज होतोय अर्थातच सामोरे असेल अविनाश राईट ओव्हर द विकेट मार्क होते आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न केलाय काय झालंय पंचांचं बोट आकाशाकडे बॅक टू बॅक दुसरा झटका लागतोय कुलस्वामी दहिवली कोंड.
काय झालंय चौथ्या चेंडूवरती मात्र इथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय अर्थातच अविनाश बॅक टू द पवेलियन ढकलला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय करण. इथे करण मडवी जो आतापर्यंत जो पूर्णपणे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आलाय त्याच प्रकारे इथे फलंदाजी करावी लागेल याच करणला. निर्धाव फेकला गेलाय अर्थातच दीपकच्या माध्यमातून पाच चेंडूनी एक चेंडू असेल पंच. पाच चेंडू झालेत पहिल्या षटकातले शेवटचे पाच चेंडू झाले. एक चेंडू बाकी असेल मित्रांनो. इथे चांगलं असं इथे स्कोर कार्ड इथे केलं जातंय मित्रांनो. एक चेंडू बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती निर्धाव गेला होता तदनंतरचा चेंडू षटकार लागावा लागला होता. बॅक टू बॅक दोन विकेट आणि तदनंतरचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पाच चेंडू फेकले गेलेत. शेवटचा एक चेंडू असेल. कोणताही विलंब करायचा नाही मित्रांनो. एक चेंडू बाकी असेल. पहिल्या चेंडूवरती निर्धाव होता दुसऱ्या चेंडूवरती षटकार तदनंतर बॅक टू बॅक दोन विकेट तदनंतरचा पाचवा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकला गेला आणि शेवटचा एक चेंडू असेल. शेवटचा एक चेंडू असेल स्ट्राईकवरती मात्र इथे फलंदाज असेल अर्थातच करण. राईट मोर द विकेट. संघ तेवढ्या दलदलमध्ये फसला जातोय कारण की कमलाचा फूल जरी चिखलाच्या आतमध्ये असेल ना मित्रांनो तरी त्याला वरती येण्याची जिद्द मात्र असते. तीच इथे जिद्द मात्र इथे करावी लागेल. काय केलंय चांगला असा फटका फेकलं गेलाय सीमारेषा पार येते वन माऊस चौकार. एक षटक समाप्त होते. एक षटका अखेर संघाचा विचार करायला गेलो ना दहा धावा धावफलकावरती लगावल्या जातात तेवढ्या असं दहाच्या सरासरीने जर का रिक्वायर रन रेट जर का आपण पाहायला गेलो मित्रांनो तीस धावसंख्या उभारली जाऊ शकते. पण इथे आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल गोलंदाज अविनाश सामोरे असेल. अविनाश तर त्याच्या सामोरे असेल अर्थातच दीपक. नावामध्ये अविनाश आणि नावामध्ये दीपक इथं ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागतो. ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावा लागतो. यश जर का मिळत नसेल तर त्यासाठी मित्रांनो दिवस रात्र एक करावा लागतो. यश जर का मिळत नसेल तर त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो. पुन्हा एकदा सज्ज होतोय. काय केलंय फुलटा दिलो त्या चेंडू होता चेंडूला मात्र दीपकच्या बॅट मधून फेकून लावलं येतोय. तदनंतर क्षेत्रक्षक तैनात होतोय. दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानली जाते. दोन धावीने मात्र संघाचं धावसंख्या पुढे सरसावी तब्बल 12 एकड्यावरती. पहिला चेंडू मात्र लोअर फुलटा चेंडू होता. दीपकला मात्र इथे काही समजलं नाही. चेंडू मात्र दोन धावेसाठी कन्वर्ट केला गेला. याच दोन धावेने संघाचा विचार करायला गेलो ना तर मित्रांनो 12 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. एक चेंडू आणि 12 धावा अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचे पाच चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल अविनाश. नो चेंडू पंचांनी काय केलंय नो फेकी जर गोलंदाजी केली गेलीय. पंचांनी मात्र इथे चोख कामगिरी पार पाडली गेल्याने फ्रीट चेंडू असेल. एक अवांतर धावीने धावसंख्या मात्र इथे पुढे सरसावेल 13 या धावसंख्येवरती. दोन गडी बाद असतील कुलस्वामींनी देहुली कोणी या संघाचे. आता मात्र इथे फ्रीट चेंडू असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल मित्रांनो कारण की स्ट्राईकवरती तेवढाच एक मोठा ताकदवार फलंदाज आहे अर्थातच दीपक कालोके मॅन फ्रॉम देहुली कोण गावाला बिलॉंग करणार असेल. फ्रीट चेंडू असेल जर गोलंदाजी केली गेली होती अविनाशने. आता नवीन गोलंदाज गोल मैदानावरती येतोय. संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. 13 धावा धावफलकावरती लगावल्या जातात मित्रांनो. मित्रांनो एक मिनिट पंच एक मिनिट इथे तुमचा एक्स्ट्रा प्ले ते पाठवा कारण की वारंवार मी आपणास इथे विनंती करतोय. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात मित्रांनो. चालू द्या पंच. तर पुन्हा एकदा फ्रीट चेंडू असेल गोलंदाजी मार्कवरती असेल अर्थातच गोलंदाज प्रणव. मोठा फटका दीपकच्या बॅट मधून जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्षेत्रक्षक येतोय तोपर्यंत करेल का कॅच सुटली कॅच होतोय. चेंडू धरणीला जाणवतोय. एक धाव घेतली जाते दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. दोन धावेणी संघाचं धावचालक मात्र इथे पुढे सरसावेल तब्बल 15 याकडेवरती. दोन चेंडू 15 धावा दुसरं षटक मार्गस्थी असताना प्रणय मात्र इथे फ्रीटचा चेंडू होता. दीपकला मात्र इथे काही समजलं नाही. चेंडू दोन धावेमध्ये इथे कन्वर्ट केला गेला आणि दोन धावा मात्र इथे निश्चित घेतल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू घेऊन.
गुडलिंगचा चेंडू होता, आखू टप्प्याचा चेंडू कार्पेट स्टोक खेळला गेला, एक धाव घेतली जाते तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, तैनात चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू कमबॅक करतोय, एक धावेवरती इथे समाधान मानलं लागेल. एक धावेने संघाचा विचार करायला गेलो ना तर मित्रांनो 15-16 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 3 चेंडू आणि 16 धावा. संघर्ष केल्याशिवाय कोणी महान होत नाही मित्रांनो, संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत चिनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देह होत नाही, जोपर्यंत चिनीचा घाव घेत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देह होत नाही. इथे मित्रांनो जर का दगड सुद्धा चिनीचा घाव घेतल्याशिवाय इथे देह होत नाही तर आपण काय असेल मित्रांनो, षटकार आणि चौकार इथे मात्र लगावे लागतील. पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, सुमित येतोय चेंडू खाली पकडेल का, क्या चेंडू होतोय, धरणीला दान मिळतोय, जीवनदान अर्थातच फलंदाजाला. एक धावणे संघाचा धावसंख्या मात्र पुढे सरसावेल तब्बल 17 आकड्यावरती. 4 चेंडू आणि 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात मित्रांनो. जर का पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्ची केल्या गेल्या तत्नंतरच्या 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्ची केल्या गेल्यात प्रणवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रणय आपल्या कोट्यातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डीकेच्या बॅट मधून येतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय, क्षेत्ररक्षक असेल तैनात. दीपक करणार नाही कोणती चूक, बॅक टू द पवेलियन. तिसरा झटका लागला आहे दीपक काळे, कम ऑन माय द डीके. जी करावी लागेल कारण की एका बाजूला असेल करण तर दुसऱ्या बाजूला असेल विशाल कालोक, ही मात्र इथे जोडीला आता मातब्बर इथे करावं लागेल. काही ना काहीतरी इथे संघासाठी आक्रमकता करावी लागेल. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा प्रणय तयार होतोय आपल्या कोट्यातील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, विशाच्या फाईन लेगला चेंडू जातो, एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेची सांगता होईल, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट मानली जाईल आणि याच 2 धावेने संघाचा विचार करायला गेलो ना 19 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 3 गडी बाद असतील जय हनुमान कुलस्वामिनी देवली कोणी या संघाचे. 12 चेंडू 19 धावा आणि 3 गडी बाद असतील मित्रांनो. शेवटचे 6 चेंडू निर्णायक असतील कारण की आतापर्यंत जर का 30-1 धावसंख्या जर का उभारल्या तर एक टफ वाईट एक सामना होऊ शकतो कारण की शिरवळी या संघामध्ये सुद्धा तेवढेच मातब्बर फलंदाजी आहेत करणारे फलंदाज असतील. आतापर्यंत 12 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये फेकले गेलेत. 12 चेंडू फेस करत असताना मित्रांनो 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात कुलस्वामिनी दहिवली कोण या संघाच्या माध्यमातून. 3 गडी बाद असेल. शेवटचे 6 चेंडू स्लॉगवरचं षटक मानलं जातं, हाणामारीचं षटक. 5 रन कलेक्ट कर्णधाराने रोहन 11 क्रिकेट संघ शिरवळीच्या माध्यमातून. गोलंदाज असेल, गोलंदाजी मार्क वरती असेल. गोलंदाजचं नाव अनिश. गोलंदाज येतोय अनिश आपल्या कोट्यातील. पहिला चेंडू राईट मोर विकेट मारा करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फसतोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, एसटी रक्षक. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेची सांगता होते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळते. याच 2 धावेने संघाचा विचार करायला गेलो मित्रांनो 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. 3 गडी बाद असतील. शेवटचे 5 चेंडू असतील. इतिहास हा जिंकणाऱ्याचाच असतो असं काही नसतं मित्रांनो. इतिहास हा जिंकणाऱ्याचाच असतो असं काही नसतं. पराजयाचाही इतिहासात नोंद होते. फक्त इतकंच संघर्षात दम असला पाहिजे मित्रांनो, संघर्षामध्ये दम असला पाहिजे. आपल्या कोट्यातील 2रा चेंडू घेऊन सज्ज होतोय अनिश. पुन्हा एकदा चेंडू होतोय ऑफ साईडच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. 4th गडी21 या धावसंख्येवरती 4th गडी बाद होतोय. कुलस्वामिनी देवली कोण या संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निकेश. शेवटचे 4 चेंडू असतील मित्रांनो. हाणामारीचं षटक, स्लॉजवरचं षटक मानलं जातं अर्थातच गोलंदाजीसाठी 5 रन केलं गेलं अनिशला. पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या कोट्यातील 3रा चेंडू राईट मोर विकेट मारा करेल. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. काय कमबॅक केलाय, वा भाय वा, लाजवाब गोलंदाजीचा मुजेरा आपल्याला पाहायला मिळते अनिशच्या माध्यमातून. आणि याच एक धावेने संघाचा विचार करायला गेलो ना 22 धावसंख्येवरती लगावले जाते. 4 गडी बाद असेल. शेवटचे 3 चेंडू स्ट्राईक वरती असेल अर्थातच विशाल.
इथे विशालला मात्र पूर्णपणे आक्रमकता इथे करावी लागेल, कारण की शेवटचे तीन चेंडू असतील. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय, सलामीचा असेल गोलंदाजीवरती. अनिश पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यशस्वी होते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय, चेंडू होतोय फरार. तोपर्यंत एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावची सांगता. चेंडू होतोय फरार, जातोय सीमारेषा पार, येते फाईन लेगच्या दिशेने खणखणीत. फलकावरती लगावल्या जाते, चार चेंडू आणि 26 धावा. शेवटचे दोन चेंडू विशालच्या बॅट मधून काय टर्निंग पॉइंट वरती इथे चौकार आलाय फाईन लेगच्या दिशेने. वा बाय वा, लाजवाब शॉट आपल्याला पाहायला मिळतो विशालच्या माध्यमातून. सामोरी गोलंदाज असेल अर्थातच अनिश. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या कोट्यातील पाचवा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा विशालच्या बॅट मधून खेळला जातोय लेग साईडच्या दिशेने. एक धाव घेतली जाते, क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे. बंटी असेल अर्थातच दुसऱ्या धावीची सांगता होईल का नाही. चांगली फेकी, चांगला कमबॅक. एक धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. एक धावेने संघाचा विचार करायला मित्रांनो. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा धावफलकावरती लगावल्या जाते. चार गडी बा असेल, शेवटचा एक चेंडू असेल. प्रथम फेरीतील सामन्यातील शेवटचा सामना असेल आणि शेवटचा फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू. अनिश पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू होता, कार्पेस्टो खेळला गेला चेंडू. दुसरी धाव घेतली जाते, एक धाव घेतली जाते दुसऱ्या धावीची सांगता. चांगली फेकी, चांगला कमबॅक. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलेले. एक धावीवरती समाधान मानावं लागतंय. संघाचा विचार करायला गेलो, 28 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते. सामना जर का जिंकायचा असेल तर रोहन 11 क्रिकेट संघ शिरवली या संघाला 18 चेंडू आणि 29 धावांचं इथे समीकरण मात्र इथे गाठावं लागेल. तोपर्यंत संधी देव्या मित्रांनो आपण डीजेला. यांच्या माध्यमातून आपण हे सुमधुर संगीत आणि आमचा आवाज पोहोचवण्याचं काम केलंय ना, त्यांचं सुद्धा इथे समालोचक कक्षाच्या वतीने शब्द सुमनांनी स्वागत करतो. तसेच स्कोरबोर्डचं इथे काम युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून निलेशजी शिंदे सर यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट इथे केलं जातंय. प्रत्येक प्लेअर कोणत्या साईडला, कोणता प्लेअर बसलाय, कोणता प्रेक्षक बसलाय, व्यासपीठावरती कोणते मान्यवर आले ते पूर्णपणे दाखवायची कामगिरी पार पाडले. पडद्याच्या स्वतः पाठीमागे राहून आम्हाला पडद्यासमोर आणले, त्यांचं देखील समालोचक कक्षाच्या वतीने खूप खूप शब्द सुमनांनी स्वागत करतो. आणि मित्रांनो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल कालभैरव ए विरुद्ध पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचली. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस के बॉस करण्याकरता यायचं आहे. टॉस के बॉस करण्याकरता दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. जो सामना असेल, जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बनून राहील आणि जो संघ इथे हारेल त्याला मात्र इथे स्पर्धा पूर्ण आठवडाभर इथे विसरावी लागेल. तर दोन्ही संघ सज्ज असतील. एका बाजूला असेल मयुरेश कटे, तर दुसऱ्या बाजूला असेल विष्णू असेल, शैलेश असेल, शुभम असेल, समीर दादा असेल. नामवंत फलंदाज कात्रे संघामध्ये सुद्धा एका बाजूला पाहायला गेलो तर रोशन असेल, नरेश शिंदे असतील, ऋषभ शिंदे असतील, गणेश शिंदे, सौरभ आंबोणकर, अल्पेश माडिक यांचं सुद्धा भरणं असेल. एक चुरशीचा एक सामना इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर असतील आणि मैदानात चालू असलेला सामना असेल ना मित्रांनो. पहिली फेरी समाप्त होते आणि 18 चेंडू फेस करत असताना विचार करायला गेलो, 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात कुलस्वामी आणि दहिवली कोंड या संघाने. तर जिंकायचं असेल तर 18 चेंडू आणि 29 धावा इथे बनवाव्या लागतील. अर्थातच रोहन 11 क्रिकेट क्लब या संघाला, शिरवली या संघाला 18 चेंडू आणि 29 धावा इथे बनवाव्या लागतील. दोन्ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अर्थातच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं मित्रांनो, कारण की जर का विचार करायला गेलो आपल्याला खूप सामन्याला उशीर झालाय सकाळच्या सत्रापासून. रोहन 11 क्रिकेट संघ शिरवली या संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला असेल अर्थातच फलंदाज. लवकर जायचं मित्रांनो, आपण कोणताही वेळ खर्ची करायचा नाही मित्रांनो. आपण विनंती असेल वारंवार सलामीची जोडी असेल. एका बाजूला असेल आशिष, तर दुसऱ्या बाजूला असेल सुमित. सलामीची जोडी शिरवली या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 18 चेंडू आणि 29 धावांचे इथे भले मोठे डोंगर मात्र इथे पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते सुमित आणि आशिष. तर गोलंदाजी मार्कवरती असेल. अर्थातच आपण पाहायला गेलो तर अविनाश असेल किंवा सिद्धेश ही मात्र इथे गोलंदाजी स्ट्राईक एंडवरती असेल. तर पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचली संघाचा कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस की बॉस करण्याकरता यायचं आहे.
यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल काळभैरव दैवली ए विरुद्ध पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचले। दोन्ही संघ मातब्बर संघ असतील मित्रांनो, जर का विचार करायला गेलो ना तर मागच्या रविवार मध्ये ज्याने फायनलचा किताब पटकावला होता आणि सेकंड रनर अप झालेला संघ असेल, हे दोन संघ मात्र आज इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढत आपल्याला पाहताना मिळतील। तर गोलंदाजी मार्कवरती असेल, अर्थातच एका बाजूला असेल अविनाश, दुसऱ्या बाजूला असेल आशिष, नॉन स्ट्राईकला असेल सुमित, स्ट्राईकवरती असेल आशिष, नॉन स्ट्राईकला असेल सुमित आणि गोलंदाजी मार्कवरती असेल कुलस्वामी दैवली कोणी या संघाकडून, गोलंदाजी मार्कवरती असेल अविनाश। कवळतोय एका बाजूला असेल अर्थातच पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचले, तर दुसऱ्या बाजूला असेल काळभैरव दैवली संघ। दोन्ही संघांच्या कर्णधार विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस की बॉस करण्याकरता यायचं आहे मित्रांनो। तर मयुरेश कटे कर्णधार असेल संघाचा, आपण वारंवार विनंती केली जाते लवकरात लवकर आपण यायचं आहे। आशिषच्या बॅट मधून येतोय, तोपर्यंत क्षेत्ररक्षक असेल चेंडूच्या खाली, सिद्धेश करणार नाही तर सरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो। एका बाजूला असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल माझ्या समोर असेल पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचले संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला असेल काळभैरव दहिवली संघाचा कर्णधार विष्णू। नाणेफेकीचा कौल होतोय, दोन्ही संघ मातब्बर संघ असतील। इट इज हेड येटील छापा आणि पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचले संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय। प्रथमतः काय निर्णय असेल? फिल्डिंग फर्स्ट, फर्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। सामोरे तेवढेच ताकदीचे फलंदाज असतील, कारण की प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना कितपत धावांचं डोंगर मात्र इथे रोखण्याचा प्रयत्न कराल काळभैरव दहिवली संघाला? 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल, 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। तुझ्याकडे असे कोणते गोलंदाज असतील की 40 धावा आतमध्ये रोखण्याचा तुझ्याकडे गोलंदाजी तू वापरली जातील तुझ्या माध्यमातून? आमचे तीनही गोलंदाज तसे त्या कॅपेबिलिटीचे आहेत, तरी पण चांगला फलंदाजाचा भरणा आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळं तितकीच फिल्डिंगची चांगली अपेक्षा असेल फिल्डर्सकडून आणि 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। धन्यवाद विष्णू। आपण जातोय अर्थातच नाणेफेकीचा कौल आपण हरला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे। प्रथम फलंदाजी करत असताना कितपत धावांचं डोंगर आपण इथे रचाल पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचले संघाच्या समोर? आमचं टार्गेट कमीत कमी 60 असेल, कमीत कमी 60 धावांचं डोंगर मात्र इथे रोखण्याचा तुम्ही आपण इथे रचण्याचा प्रयत्न केलाय। पण पद्मप्रसाद क्रिकेट क्लब काचल्या संघाच्या माध्यमातून जर का विचार करायला गेलो आणि 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला सांगितलाय आपण पाहतोय, तर 60 धावा बनवत असताना तुझ्याकडे कोणते असे हुकमी फलंदाज असतील की त्यांच्या बळावर तू 60 धावा प्लस करण्याचा तुझा माणस असेल? आमचा एकच स्ट्रायकर एम के भाऊ आणि समीर भाऊ आहे, मी आहे स्वतः, त्याच्यानंतर अविनाश आहे, भाविश आहे, आमच्याकडे पण खूप सारे चांगले चांगले बॅट्समन आहेत, तर आम्ही कमीत कमी 60 धावा तरी बनवूच। धन्यवाद, बेस्ट ऑफ लक असेल 60 धावांचा मयुरेशवरती, समीर दादावरती, विष्णूवरती। चांगली अशी सामना आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, तर पुन्हा एकदा तोपर्यंत आपण जाऊया सामनाच्या कक्षाच्या वतीने। धन्यवाद। तर अविनाश चौथा चेंडू मात्र इथे फेकला गेलाय, धावांचा विचार करायला गेलो ना मित्रांनो, तर 3 धावा इथे नाम मात्र कंजूसी गोलंदाजी केली गेली अविनाशच्या माध्यमातून। 4 चेंडू फेकले गेलेत आणि 3 धावा इथे खर्ची केल्या गेल्यात, 1 गडी बाद केला गेलाय। पुन्हा एकदा अविनाश आपल्या कोट्यातील 5वा चेंडू घेऊन सज्ज होते, राईट मोर द विकेट मारा करेल
चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचा, चेंडू काही समजत नाही फलंदाजाला, वारंवार इथे बीट चेंडू केला जातोय दिनेशला आणि चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. पाच चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला गेला मित्रांनो. तीन धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही जर का विचार करायला गेलो मित्रांनो, बारा तेरा चेंडूंचा खेळ मैदानाच्या शेष असेल, मोठमोठे फटके लगावावे लागतील. कारण की इथे सामन्यामध्ये बनून राहायचं असेल ना तर इथे आपल्याला काहीतरी आक्रमकता करावी लागेल. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय अविनाश, आपल्या कोट्यातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल दिनेशसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, लो कार्पे स्ट्रोक केला गेलाय. तोपर्यंत सिद्धेश येतोय, चेंडू जातोय फरा, चांगलं क्षेत्ररक्षण आरोपताना मिळतोय आपल्याला पाहिलं. लॉंगांच्या दिशेने दुसरी धाव सुद्धा घेतली जाते, तिसऱ्या धावीची सांगता होईल का, हा ना हा ना. तोपर्यंत मात्र इथे दोन धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. याच दोन धावेने सांगता विचार करायला गेलो ना मित्रांनो, पाच धावा एक षटक समाप्त होतंय. एक षटकाकी रोहन इलेव्हन शिरवली या संघाचं समीकरण मात्र इथे पाच धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. येणारे चेंडू असतील मित्रांनो बारा बारा चेंडू आणि 24 धावांची गरज असेल मित्रांनो. 12 चेंडू आणि 24 धावा समीकरण असेल. प्रत्येक षटका प्रति अखेर 12 धावा इथे जमवाव्या लागतील जर का सामना जिंकायचा असेल ना शिरवली या संघाला. तर प्रत्येक षटका मागे इथे 12 धावा इथे पटकवाव्या लागतील. तर गोलंदाजी मार्गकृती असेल कोण असेल कुलस्वामी दैवली कोण या संघाकडून. अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या भयान राती रडला असशील हजारदा, पण झाले गेले आता विसर, पण झाले गेले आता विसर. मूठ आवल अश्रुआवर, लक्षावरती रोक नजर, अन एक प्रयत्न अजून कर, अन एक प्रयत्न अजून कर. इथे मात्र दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न करताना 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी मार्क करते असेल अर्थातच सिद्धेश, ज्याने एक षटकार लगावला होता तोच इथे गोलंदाजीवरती येतोय. पार्ट टाइम गोलंदाज असेल, संघाकडून दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय सिद्धेश. समवेद असेल दिनेश, 12 चेंडू आणि 24 धावा समीकरण मात्र तेवढंच लक्ष साधं आणि सोपं आहे. पण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी रंग बदलेल मित्रांनो सांगू शकत नाही. इथे मात्र 12 चेंडू आणि 24 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सिद्धेश, आपल्या कोट्यातील पहिला चेंडू घेऊन संघाकडून दुसरं षटक नाही वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय सिद्धेश. आखू टप्प्याचा चेंडू होता, इथे चेंडू काही समजला नाही. पंच मात्र इथे समांतर हात करते जमिनी लगत आणि वाईट चेंडूची इथे सांगता करते. एक धावीने मात्र संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावीर. कासवाच्या गतीने कडे होई 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा लाईन आणि लेन भटकली जाते सिद्धेशच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस चेंडू होता, चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा चेंडू वारंवार बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र इथे सिद्धेश वाईट फेकतोय. काय होतोय, चांगलं असं इथे रणनीती होती, काहीतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. स्लो आर्म डिलिव्हरी केली होती पण समजला नाही चेंडू जातोय दिशाहीन चेंडू होता वाईटच्या स्वरूपामध्ये. याच एक धावीने संघाचं इथे समीकरण मात्र पुढे सरसावेल 7 या आकडेवरती. 7 हा धावसंख्येवरती शुभ अंक मानला जातो. पुन्हा एकदा उचली घेतलेला चेंडू होता वारंवार, तिसरा चेंडू सुद्धा फेकला जातोय सिद्धेशच्या माध्यमातून. वाईट चेंडू पंच घोषित करतेत. जिथे 5 धावा होत्या ना मित्रांनो तिथे लगातार 3 चेंडू मात्र सिद्धेशने वाईट फेकले गेले आणि या तीन वाईट धावसंख्येने मात्र इथे संघाचा विचार करायला 8 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. पुन्हा एकदा अविनाश काहीतरी कानमंत्र देत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश यासारख्या गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज होईल दिनेशसाठी. फुल टॉस चेंडू होता, सुपला शॉट खेळण्याचा जो ट्रेंड चालू असेल तोच मात्र इथे माध्यमातून दिसते आपला दिनेशचा. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते, तिसऱ्या धावेची सांगता होईल का. चांगली रनिंग बिटवीन द बाय विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि याच तीन धावीने संघाचा विचार करायला गेलेलो मित्रांनो, 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. एक चेंडू आणि 11 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. एक चेंडू आणि 11 धावा दुसरं षटक मार्गस्थी असताना पहिले तीन चेंडू मात्र इथे वाईट फेकले गेले. तदनंतरचे चेंडू मात्र इथे चांगला फेकला गेला. फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू होता आणि चेंडू मात्र तीन धावेमध्ये इथे कन्वर्ट केला गेलाय. आणि याच तीन धावेने मात्र संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावेल 11-1 विकेटच्या मोबदल्यात. रोहन इलेव्हन क्रिकेट संघ शिरवली या संघाचं समीकरण असेल. पुन्हा एकदा सज्ज होईल सिद्धेश, आपल्या कोट्यातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होईल. पुन्हा एकदा कार्पे स्ट्रोक खेळला गेला, तेवढ्याच ताकदीचा फटका क्षेत्ररक्षक तिथे असेल तैनात. 30 yard सर्कलच्या आतमध्ये दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल का, नाही. सुमितने मात्र इथे कमबॅक केला होता पण एकच धावेवरती इथे समाधान मानतोय. क्षेत्ररक्षक तिथे बंबल नक्कीच झाला होता, अर्थातच विशाल असेल, पण एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागतं. एक धावेने संघाचं समीकरण मात्र पुढे सरसावेल 12 आकड्यावरती. एक गडी बाद असेल, दोन चेंडू 12 धावा, एक गडी बाद असेल रोहन इलेव्हन शिरवली या संघाचं.
तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज सुमितसाठी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कार्पे स्ट्रोक केला गेला, क्षेत्ररक्षक तैनात असेल अविनाशची ते करणार नाही कोणती चूक, चांगली अशी फेकी चांगला थ्रो मानला लागेल आणि एक धावीवरती मात्र इथे समाधान मानावं लागतंय, एक धावेने संघाचा मात्र इथे विचार करायला गेलो मित्रांनो, तर 13 धाव संख्या धावफलकावरती लगावली जाते मित्रांनो, 3 चेंडू आणि 13 धावा, 3-13 कोणाचे वाजणार इथे मैदानाच्या आतमध्ये, 3-13 हे मात्र येणारे चेंडू सांगतील मित्रांनो, आपल्या कोटीतील चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल, पुन्हा एकदा कार्पे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता दिनेशचा, चेंडू मात्र जातोय कार्पे स्ट्रोकच्या साह्याने, क्षेत्ररक्षक ते बंबल होते काय केलं, एक धाव होती तिथे मात्र क्षेत्ररक्षक बंबल झाला, दुसरी धाव सुद्धा घेतली गेली आहे, जिथे एक धाव होती ना तिथे मात्र इथे पूर्णपणे प्रेशर, असं जर का पाहायला गेलो मित्रांनो तर प्रेशर वाटतोय कुलस्वामी देवली कोण या संघावरती मित्रांनो, कारण की जिथे एक धाव होते तिथे मात्र मिस फिल्डिंग केली आणि इथे एक धाव बाईकच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा घेतली गेली, याच दोन धावांनी संघाचा विचार करायला गेलो ना, 15 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात, 4 चेंडू आणि 15 धावा, पुन्हा एकदा सिद्धेश दुसऱ्या षटकातील शेवटचे दोन चेंडू असतील, पुन्हा एकदा कार्पे स्ट्रोक खेळला गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात असेल चांगली तिथे विशाल असेल चांदर क्षेत्ररक्षण, आपल्याला पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय, 16 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते, शेवटचा एक चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, शेवटचा एक चेंडू असेल, पुन्हा एकदा सज्ज होतोय सिद्धेश आपल्या कोट्यातील शेवटचा एक चेंडू घेऊन, 16 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते, लोअर फुलटा दिलता चेंडू होता पंचाने मात्र इथे नो घोषित केला गेलाय, काय केलंय नो चेंडू मात्र इथे फेकला गेलाय, एक धाव घेतली गेलीय बाईच्या स्वरूपामध्ये, नो चेंडू होता मात्र आणि याच दोन धावांनी संघाचा विचार करायला गेलो ना मित्रांनो, तर 18 धावा धाव फलकावरती लगावल्या जाते, 18 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात, एकदा समुद्रात जहाज घेऊन निघालो ना की वादळ वाऱ्याची पर्वा करायची नसते मित्रांनो, एकदा की समुद्रामध्ये जहाज घेऊन निघालं ना की वादळ वाऱ्याची पर्वा करायची नसते, तसंच कुठलंही काम हाती घेतलं ना की परिणामाची चिंता करायची नसते, कारण की परिणामाची चिंता करायची नसते, फिट चेंडू असेल इथे मात्र समीकरण होतं, 18 चेंडू आणि 29 धावा बनवायच्या होत्या, धाव फलकावरती विचार करायला गेलो मित्रांनो, 18 धावा नक्की धाव फलकावरती लगावल्या गेल्यात, दुसऱ्या षटकातील फिट चेंडू असेल दिनेश मात्र असेल इथे, सुवर्ण संधी आली गेली दिनेशला इथे मोठा फटका लगावण्याची, फिट चेंडू सिद्धेश पुन्हा एकदा उचली घेतला चेंडूचा पंच मात्र इथे हात समांतर करतायत आणि वाईट चेंडूची घोषणा करतायत, 19 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात, शेवटचे दुसऱ्या षटकातील शेवटचा अजून एक चेंडू मात्र इथे फेकावा लागेल याच गोलंदाजाला, अर्थातच सिद्धेशला, फिट चेंडू नक्कीच असेल दिनेशला, काय आक्रमकता करावी लागेल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू होतो मिस बॅटची कडा घेतली जाते, यष्टीरक्षक येतोय दीपक कालुक येतो परत, एक धावा घेतली जाते, दोन षटक बघता बघता समाप्त होते, 20 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात, समीकरण असेल 6 चेंडू आणि 9 धावेची गरज मित्रांनो, शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावा आणि 6 चेंडू असतील, काय झालंय पंचांना पाणी घेऊन जायचंय मित्रांनो, पंचांना पाणी घेऊन जायचंय, सहा चेंडू आणि 9 धावेची गरज जर का आपण विचार करायला गेलो ना, सकाळपासूनच्या लो स्कोरिंगच्या मॅचेस होते, 6 चेंडू 10 धावा किंवा 9 धावा अथवा 11 धावा 15 धावा याच्याच आतमध्ये इथे समीकरण मात्र इथे केलं जाते, सकाळच्या 17 जर का विचार करायला गेलो तर इथे काय होतंय, रोहन 11 शिरवली या संघाला 6 चेंडू आणि 9 धावेची गरज असेल, तर फलंदाजीवरती असेल अर्थात सुमित आणि दिनेश सलामीची जोडी मात्र इथे वन डाऊन आणि स्ट्राईकला गेलेला, सुमित मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये असेल, 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती असेल, गोलंदाज असेल अर्थात, हॅलो दिलीप करकरे, दिलीप करकरे यायचंय या ठिकाणी लवकर, दिलीप करकरे आपणास विनंती आहे की लवकर यायचंय, 6 चेंडू आणि 9 धावेची गरज, गोलंदाजी मार्क वरती असेल अर्थातच अजय, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अभिमान अमा शिवरा यांचा, संघर्ष करू पण थकणार नाही, अभिमान अमा शिवरा यांचा, संघर्ष करू पण थकणार नाही, परंपरा आहे आमची मोडेन पण वाकणार नाही, परंपरा आहे आमची मोडेन पण वाकणार नाही, इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती येतोय मूर्ती लहान पण कीर्ती महान अर्थातच मॅन फ्रॉम अजय, कुलस्वामी दैवली कोण संघाचा सितारा येतोय, काय होतंय स्ट्राईक वरती फलंदाज असेल दिनेश, राईट अम ओव्हर द विकेट राऊंड विकेट मारा करतोय, 6 चेंडू 9 धावा हाय व्होल्टेज सामना असेल, पुन्हा एकदा अजय तयार होतोय, काय होतंय 6 चेंडू आणि 9 धावा, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना असेल, स्ट्राईक वरती असेल पूर्णपणे जबाबदारी असेल अर्थातच दिनेश या फलंदाजावरती, राईट अम राऊंड द विकेट पहिला चेंडू, आकू टप्प्याचा चेंडू होता, पंचांकडे अपील केली गेल्या, पंचांनी बोट मात्र इथे आसमानाकडे दाखवलंय, दुसऱ्याकडे बांधत 20 धावसंख्या
आमच्या कालभैरव दहेलीपी संघाचे आधारस्तंभ मुकेश कापडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी दिलीप दादा करकरे यांना विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. मुकेश दादा कापडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. दिनेशची जागा घेण्यासाठी गेलाय अर्थातच दीपक. पाच चेंडू आणि नऊ धावेची गरज. मित्रांनो टॉपवर पोहोचायची असेल ना तर मेहनत ही नॉनस्टॉपच करावी लागते, कारण की इथे दोन्ही संघ इथे मेहनतीच्या बळावरती आतापर्यंत. समीकरण मात्र असेल पाच चेंडू आणि नऊ धावा. गोलंदाजी मार्क करते असेल अजय. एक उभरता सितारा असेल आपल्या संघाकडून. कुलस्वामिनी दहिवली कोण या संघाकडून असेल. दीपक स्ट्राईक वरती असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फाईन लेगच्या दिशेने जातो. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव सुद्धा घेतली जाईल का. चेंडू होतोय फरार. फाईन लेगच्या दिशेने येतोय. दीपकच्या बॅट मधून खणखणीत चौकार. चेंडू आणि पाच धावा. धावसंख्येचा विचार करायला गेलो ना आता मित्रांनो, चोवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. दुसऱ्या चेंडूवरती मात्र दीपकने काय केलं, फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडूला भिरकावून लावलं. सीमारेषा पार. खणखणीत चौकार. आता मात्र समीकरण असेल मित्रांनो चार चेंडू आणि पाच धावेची गरज. चार चेंडू आणि पाच धावा. एक एक धाव मात्र इथे महत्वाची असेल. एक एक गडी मात्र इथे बली मात्र महत्वाचा असेल दोन्ही संघांना, कारण की धावाची गरज असेल रोहन इलेव्हन क्रिकेट संघ शिरवली या संघाला. तर गोलंदाजीचा विकेटची गरज असेल कुलस्वामी देवली कोण संघाला. आखू टप्प्याचा चेंडू दीपकचा कार्पे स्ट्रोक खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतं. येतोय दुसरी धाव सुद्धा घेतली जाते, तिसरी धाव सुद्धा घेतली जाते. चेंडू होतोय फरार. येतोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दीपकच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. याच चार धावणी संघाचा विचार करून सामना आतापर्यंत बरोबरीत आला गेलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. तीन चेंडू आणि एक धावेची गरज. तीन चेंडू आणि एक धावेची गरज. काय झालंय दीपकने जे दोन चौकार लगावले गेले होते ना मित्रांनो, बॅक टू बॅक दोन चौकार. एक फाईन लेगच्या दिशेने आणि एक ऑफ साईडच्या दिशेने जो कार्पे स्ट्रोक खेळला गेला होता दीपकच्या माध्यमातून, लाजवाब फटका खेळला गेला होता. तीन चेंडू आणि एक धावा. गोलंदाजी मार्क करते असेल अजय. मॅन फ्रॉम कुलस्वामिनी देवली कोंड संघाचा उभरता सितारा. सहा चेंडू आणि नऊ धावेची गरज. सामना मात्र येऊन पोहोचला गेलाय. रोहन इलेव्हन क्रिकेट संघ शिरवली या संघाला. तीन चेंडू आणि एक धावेची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय अजय. आपल्या कोट्यातील चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय. सामना मात्र इथे विजयी झाला आहे.